हाय फ्रेंड्स, आमच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला आरोग्यदायी आणि सुखसमृद्धीची जाऊ। तर दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बेसन लाडू बनवणार आहे। हे लाडू चवीला एकदम छान लागतात। आज आपण 1 किलो बेसन पिठाचे लाडू बनवणार आहेत। चला तर मग सुरुवात करूया। गॅसवरती आपण कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण 1/2 किलो साजूक तूप टाकत आहे। आपल्याला तूप मंद आचेवरतीच गरम करायचे आहे। हे 1 किलो आपण बेसन पीठ घेतले आहे। तूप गरम झालेले आहे, त्यामध्ये आपण थोडे थोडे बेसन पीठ टाकत आहे। पीठ टाकत असताना सतत हलवत राहावे। आपल्याला मंद आचेवरतीच हलवत राहायचे आहे। गॅसची फ्लेम जर तुम्ही हाय केली तर बेसन पीठ करपू शकते। जेवढे तुम्ही हलवत राहाल तेवढे तुमचे लाडू लुसलुशीत बनतील। तुम्ही बघू शकता आपण सर्व बेसन पीठ टाकून घेतले आहे। हे आपल्याला 1/2 तास हलवत राहायचे आहे। तुम्ही बघू शकता आपले बेसन पीठ छान पैकी भाजून झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ। 15 ते 20 मिनिट त्याला थंड होऊ द्यावे। तुम्ही बघू शकता आपल्या बेसनचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। अशा प्रकारे आपण हाताने चुरून घेणार आहे। त्यामध्ये आपण 1/2 किलो पिठी साखर टाकत आहे। बेसन आणि पिठी साखर आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता सर्व एकजीव झालेला आहे। छोटा गोळा घेऊन आपण गोल आकाराचे लाडू वळून घेत आहे। अशा पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता सर्व लाडू बनवून झालेले आहे। सर्व लाडूंना आपण काजूचे काप घेऊन गार्निशिंग करून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गार्निशिंग करू शकता। तुम्ही बघू शकता किती सुंदर लाडू आपले तयार झालेले आहे। तोंडात टाकताच लगेच विरघळतील असे आपण लाडू बनवले आहे। तुम्ही सुद्धा हे प्रमाण वापरून लाडू नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्या शेजारील बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा, त्यामुळे मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।